महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडा संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रारूप यादीच्या अनुषंगाने देत आहोत. यात काही अंशी चुका असू शकतात, यासाठी आपण कृपया म्हाडाच्या अंतिम प्रारूप यादीचे अवलोकन करावे. धन्यवाद. तर या भागात आपण अत्यल्प तुम्हाला जे काही विक्रोळ आणि वडाळ आहे येथील संकेत क्रमांकामध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गात किती अर्ज आले आहेत याची सविस्तर माहिती पाहतो मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण स्कीम कोड क्रमांक आहे 413 एन्टॉफिल वडाळा, या ठिकाणी एकूण उपलब्ध घर आहेत 417, एकूण प्राप्त अर्ज आहेत 6177 आणि एका घरासाठी एकूण अर्ज आहेत, म्हणजे एका घरामागे एकूण अर्ज म्हणजे काय की एका घरासाठी किती अर्ज आहेत, तर 14.81 अर्ज हे एका घरासाठी या ठिकाणी आहेत. आता पहा मित्रांनो, एन्टॉफिल वडाळा या ठिकाणी टोटल ॲप्लिकेशन रिसिव्ड आपण पाहूया, अवेलेबल रूम्स आणि ॲप्लिकेशन रिसिव्ड पर रूम, म्हणजे किती अर्ज आलेले आहेत आणि किती घरे आहेत आणि एका अर्जामागं किती अर्जदार, एका घरामागं किती अर्जदार आहेत हे आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, आर्टिस्ट कोट्यासाठी बघा, आर्टिस्ट कोट्यासाठी 12 ॲप्लिकेशन आलेले आहेत, 9 घरे आहेत, म्हणजे 9 घरांसाठी 12 ॲप्लिकेशन, याचा अर्थ जवळजवळ एका घरामागं एक ॲप्लिकंट असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. यानंतर पहा मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही केंद्र शासकीय कर्मचारी आहेत त्यासाठी 8 घरांसाठी 16 अर्ज आलेले आहेत, अर्थातच एका घरामागे 2 ॲप्लिकंट आहेत. नंतर डिफेन्स पर्सन 8 घरांसाठी एकच अर्ज आलेला आहे, अर्थातच बाकी सगळे जे कोणी अर्जदार आहेत ते अर्जदार विजेते ठरणार आहेत, आपण त्याची नावं पाहिलेली आहेत. नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डीटी प्रवर्ग, आता एकूण डीटी प्रवर्ग जर विचारला, विमुक्त जमाती या प्रवर्गासाठी 6 घरांसाठी 51 अर्ज आलेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 9 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही पाहू शकता, माजी सैनिक, 21 घरांसाठी 47 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 2 अर्ज या ठिकाणी आहेत, 2 अर्जदार आहेत. फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक 10 घरांसाठी 7 अर्ज आलेले आहेत, हे 7 जण या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत. नंतर पहा जनरल पब्लिक सर्वसाधारण प्रवर्ग 217 घरांसाठी 4777 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 22 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेत आहेत. नंतर जनरलिस्टसाठी पहा तुम्ही, या ठिकाणी 10 घरांसाठी 12 अर्ज आहेत, अर्थातच जवळजवळ एका घरासाठी एक अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहे. नंतर म्हाडा एम्प्लॉईज म्हाडा कर्मचारी 9 घरांसाठी 13 अर्ज आहेत, अर्थातच एका घरासाठी एक अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. एमपी एमएलए जे कोणी कोटा आहे, जे कोणी आमदार खासदार आहेत त्यांचे 8 घरे आहेत, त्यासाठी एकही अर्ज या ठिकाणी दाखल झालेला नाही आहे, ती सगळी घरे जनरल पब्लिकसाठी वर्ग केली जाणार आहेत. नंतर एनटी प्रवर्गासाठी पहा 198 अर्ज आहेत 6 घरांसाठी, अर्थातच एका घरासाठी 33 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. नंतर फिजिकली हँडिकॅप दिव्यांग व्यक्ती 13 घरांसाठी 95 अर्ज, अर्थातच एका घरामागे 7 अर्जदार आहेत. नंतर एससी अनुसूचित जाती प्रवर्ग 46 घरांसाठी 652 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 14 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. एसजी स्टेट गव्हर्नमेंट राज्य शासकीय कर्मचारी 21 घरांसाठी 241 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 11 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. एसटी अनुसूचित जमाती प्रवर्ग 25 घरांसाठी 55 अर्जदार, अर्थातच एका घरासाठी 2 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. यानंतरचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 414, पॉकेट क्रमांक 3 कन्नमानगर 2 विक्रोळी, एकूण या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे आहेत 166, एकूण प्राप्त अर्ज आहेत 8771 आणि एका घरामागे जवळजवळ 52.83 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. 414 कन्नमानगर विक्रोळी जसं या ठिकाणी आर्टिस्ट कोट्यासाठी एकूण 32 ॲप्लिकेशन आहेत, 3 घरांसाठी 32 अर्ज आहेत, अर्थातच एका घरामागे 11 अर्जदार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट 4 घरांसाठी 13 अर्जदार, अर्थातच एका घरासाठी 3 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर डिफेन्स पर्सन 4 घरांसाठी 9 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 2 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर डीटी प्रवर्ग विमुक्त जमाती प्रवर्गासाठी 3 घरांसाठी 154 अर्ज आहेत, अर्थातच एका घरामागे 51 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. नंतर एक्स सर्व्हिसमॅन स्वातंत्र्य सैनिक 8 घरांसाठी 136 फॉर्म, अर्थातच एका घरामागे 17 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत. नंतर फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक 4 घरांसाठी 39 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 10 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर जनरल पब्लिक सर्वसाधारण प्रवर्ग 86 घरांसाठी 6416 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 75 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. नंतर पत्रकार त्यासाठी 4 घरांसाठी 17 अर्ज आहेत, अर्थातच एका घरामागे 4 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर म्हाडा एम्प्लॉईज त्यासाठी 3 घर आहेत, 3 घरांसाठी एकूण 33 अर्ज दाखल झालेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 11 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. इथे एमएलए एमपी 3 घरे होती, त्यासाठी एकच अर्ज आलेला आहे, बाकीचे 2 घरही जनरल प्रवर्गामध्ये वर्ग केली जाणार आहेत. नंतर एनटी प्रवर्ग 3 घरांसाठी 273 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 91 अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत.
नंतर फिजिकली हँडिकॅप 5 घरांसाठी 140 अर्ज आहेत, अर्थात एका घरासाठी 28 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर SC प्रवर्ग 18 घरे आहेत, 18 घरांसाठी 952 अर्ज, अर्थातच एका घरामागे 53 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर इथे स्टेट गव्हर्नमेंट 8 घरे आहेत, 8 घरांसाठी 318 अर्ज आलेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 40 अर्जदार हे स्पर्धेमध्ये आहेत. नंतर अनुसूचित जमाती ST प्रवर्ग 10 घरांसाठी 238 अर्ज आलेले आहेत, अर्थातच एका घरामागे 24 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. यानंतर मित्रांनो संकेत क्रमांक 415 पॉकेट क्रमांक 4 कन्नमोर नगर नंबर 2 विक्रोळी या ठिकाणी एकूण उपलब्ध घरे 258, एकूण प्राप्त अर्ज आहेत 13,431 आणि एका घरामागे जवळजवळ 52 अर्ज हे आलेले आहेत. नंतर तिथे 415 कन्नमोर नगर या ठिकाणी पहा, आर्टिस्ट कोट्यासाठी 5 घरांसाठी 41 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 8 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट 5 घरांसाठी 17 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 3 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर डिफेन्स पर्सन 5 घरांसाठी 14 अर्ज आहेत, अर्थातच एका घरासाठी 3 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर DT प्रवर्ग विमुक्त जमातीसाठी 4 घरांसाठी 146 अर्ज दाखल झालेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 37 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर पहा एक्स सर्व्हिसमॅन 13 घरे आहेत, 13 घरांसाठी एकूण 182 अर्ज आलेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 14 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर इथे फ्रीडम फाइटर 6 घरांसाठी 41 अर्ज, अर्थातच एका घरामागे 7 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर इथे जनरल पब्लिक 135 घरे आहेत, 135 घरांसाठी 10,019 अर्ज दाखल झालेले आहेत, अर्थातच एका घरासाठी 74 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर पत्रकार बांधव जर्नलिस्ट 6 घरांसाठी 21 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 4 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर म्हाडा एम्प्लॉईज 5 घरांसाठी 43 अर्ज, अर्थातच एका घरामागे 9 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. MLA MP आमदार खासदार कोट्यासाठी 5 घरी होती, ती आता जनरल प्रवर्गासाठी वर्ग केली आहेत, त्याच्यामुळे इथे कुठलाच अर्ज दाखल झालेला नाहीये. नंतर आहे NT प्रवर्ग 4 घरांसाठी 380 अर्ज, अर्थातच 95 अर्ज या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत, अर्थातच जे काही सर्वसाधारण प्रवर्ग आहे सर्वसाधारण प्रवर्गापेक्षाही जास्त कॉम्पिटिशन हे NT प्रवर्गामध्ये आहेत. विमुक्त भटक्या जमाती या प्रवर्गामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, म्हणजे एका घरामागे 95 अर्ज आहेत आणि जनरल पब्लिकसाठी 74 अर्ज एका घरामागे आलेले आहेत. नंतर फिजिकल हँडिकॅप अर्थातच 4-8 घरांसाठी 194 अर्जदार, अर्थातच एका घरामागे 24 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर आहे SC प्रवर्ग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 29 घरे आहेत, 29 घरांसाठी 1,502 अर्जदार आहेत आणि एकूण घरामागे 52 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर स्टेट गव्हर्नमेंट राज्य शासकीय कर्मचारी 13 घरांसाठी 494 अर्ज, अर्थातच एका घरासाठी 38 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. नंतर ST प्रवर्ग 15 घरांसाठी 337, अर्थातच एका घरासाठी 22 अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.